बरेच जणं म्हणतात की दुधाच्या साईपासून लोणी आणि तूप बनवणं फार अवघड गोष्ट आहे भरपूर सारे भांडे असे भरतात आणि विशेष म्हणजे रईने त्यांना फेटावं लागतं ज्यामुळे हात दुखून येतात तर आज मी तुम्हाला सांगणार आहे सर्वात सोपी पद्धत लोणी आणि तूप बनवण्याची चला तर मग बघूया तर गेले वीस पंचवीस दिवस झाले मी दुधावरची साय जमा करते आणि माझ्याकडे भरपूर अशी साय जमा झालेली आहे आणि या साईपासून आधी आपण लोणी बनवणार आहोत आणि आता जमा झालेली साय मी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेते आणि काढल्यानंतर त्याच्यामध्ये मी थोडंसं थंड पाणी टाकते आणि चिल्ड थंड पाणी टाका ज्याच्यामुळे लवकर लोणी निघून येतं आणि जोपर्यंत फेटायचं जोपर्यंत आपल्याला लोण्याचा गोळा दिसत नाही आता मला असा लोण्याचा गोळा दिसलेला आहे आणि आता मी हा लोण्याचा गोळा एका भांड्यामध्ये काढून घेते आणि माझ्याकडे जेवढी पण साय होती तेवढी सगळी साय फेटून मी त्याचा लोण्याचा गोळा काढला आहे आणि तो असा काढून घेतल्यानंतर मी त्याला आता धुण्यासाठी एका मोठ्या टोपल्यामध्ये काढून घेते आणि काढल्यानंतर त्याच्यामध्ये थंड चिल्ड पाणी टाका आणि त्यानंतर ते दोन तीन पाण्यामध्ये छान स्वच्छ धुवून घ्यायचं आहे मी साधारण तीन चार वेळा पाणी टाकून ते स्वच्छ धुवून घेते तुम्हीसुद्धा तसंच करा तीन चार पाण्यामध्ये टाकून ते स्वच्छ धुवून घ्या जेणेकरून आपल्या तुपाचा आंबट वास येणार नाही आणि आपलं तूप जास्त काळ टिकून राहील बघा आपल्या लोण्याचा गोळा तयार आहे आता या लोण्याच्या गोळ्यापासून आपण बनवूया तूप त्यासाठी मी कढई ठेवली आणि कढई लो फ्लेमवर गॅस करून ठेवली आहे आणि आता ह्या गोळ्याला आपण तापवून घेणार आहे आणि लो फ्लेमवरच तापवणार आहे आणि आता हा गोळा छानपैकी वितळू द्यायचा आहे वितळल्यानंतर अशा प्रकारे तो वितळला जाईल आणि त्याला छान तापवून घ्यायचा आहे एवढं पण नका तापू ते की ते जळून जाईल छानपैकी तूप तयार आहे आता या याला थंड होऊ द्यायचं आहे आणि थंड झाल्यानंतर याला गाळ मिजून गाळून घ्यायचं आहे जेणेकरून ते स्वच्छ निघून येईल अशा प्रकारे आपलं तूप तयार आहे आणि या तुपाला बाहेरच्यासारखा अजिबात वास लागत नाही खूप छान असं तूप तयार होतं तुम्ही एकदा ट्राय करून बघा आणि व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका आपण पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत तो मस्त राहा आनंदी राहा आणि अशाच नवीन रेसिपींचा आस्वाद घ्या